जलेल्या कोळशाची शरणावरच्या लाकडाची जखम कोवळी पोटी जखम कोवळी पोटी जखम कोवळी पोटी महाल माडी उभी देखणी महाल माडी उभी देखणी मळकट कच्चा भिंती मळकट कच्चा भिंती भिंती मळकट कच्चा भिंती मळकट कच्चा भिंती मळकट कच्चा भिंती खेळ मांडला नियती नेहा खेळ मांडला डाव मोडला संसाराचा डाव मोडला खेळ मांडला नियती नेहा खेळ मांडला खेळ मांडला जखम कोवळी पोटी जखम कोवळी पोटी जखम कोवळी पोटी भाजलेल्या कोळशाची वहिनी तुम्हाला आमच्या काही काळजीच नाही
नाही तर काय समजायचं तुम्ही? बरं जाऊ दे, एक काम कर, पिण्याचं पाणी घेऊन ये. अरे गुन्हा
आमच्या हातून घडलंय आणि त्या झालेल्या गुन्ह्याबद्दल आयुष्यभर पस्तवण्याची वेळ आमच्यावर आली आहे. विश्वासघात झालाय आमचा, विश्वासघात. विश्वासघात मला हे कळत नाही, असं कोणतं विश्वासघात झालाय आमच्याकडनं? जरा मला तरी कळू द्या. आमच्याच विश्वासाला आमचाच विश्वासघात झालाय की तुमच्या सारख्या भिकारण्यांच्या पंक्तीत माझ्या ताईचे सासे म्हणून मी शांत, याचा अर्थ असा की मला बोलता येत नाही. मला हे कळत नाही कशाला अर्थहीन विषयाची वर्तन करता. सुरज, काय बोलता तुला? आणि इथून पुढे हा सुरज कदापि काहीही सहन करणार नाही. म्हणजे आम्ही गरीब झालो म्हणजे तुम्ही काहीही बोलायचं? खरं तर तुमच्यामुळे त्या जयंताला त्याचा जीव गमावा लागला. या परिस्थितीलाही तुम्हीच कारणीभूत आहात, फक्त तुम्ही. निर्लज्जपणे आपला अपमान सहन करीत बसू. शोभताय, शोभताय तुम्ही दोघ, शोभताय अगदी एखाद्या मराठी मालिकेतले बहीण भाऊ. या पुढे माझ्या समोर तोंड वर करून बोलायची गरज नाहीतर परिणामांना पुढे जावं लागेल. मात्र बिहेवियर से किती आनंदाने तुला न्यायला नव्हतो का? टोंग काढायची नजर लागली तेच कळत नाही. तू मारलं याचं दुःख नाही ग मला? तू मारलं याचं दुःख नाही? सूरज, मला माफ कर रे, मला माफ कर. नेहमी तुझ्या पाठीवरून फिरणारा मायाचा हात आज एकाएकी कसा दूर झाला कळलंच नाही. शांत अगं, सुंदर तरुण पुढे असून तसा असा एखादा मनुष्य अज्ञानीपणाचा ढोंग करत असेल तर सुगंध नसलेल्या त्या पळसाच्या फुलासारखी त्याची अवस्था होते. तुझा माझा दोष नाही आहे का? दोष आहे तू त्या या आलेल्या परिस्थितीच. झालं झालं ते झालंय, मी तुला न्यायला आलो, जाते तयारी करायचं. आजपासून हेच माझं माहेर आणि हेच माझं सासर. जिथपर्यंत मी प्रेमाच्या आणि सुखाच्या धाग्याने बांधणार नाही ना, तोपर्यंत मी कुठे जाणार नाही, कुठे जाणार नाही. कशासाठी एखादा गायन जसा हंबरड फोडून आपल्या वासनाची वाट बघावी तशी दादा तुझी वाट बघते का? नाही ते काही तुझा तयारी तुझा तयारी करत नाही. मी नाही येऊ शकणार, मला माफ कर. माझ्या भावाला माझ्या हातून साधं पाणी सुद्धा मिळू शकत नाही.
खाण 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 नाही याशिवाय तुला दुसरं कुठलं काम नाही वाटतं पण ते तुझ्यामुळे खावे लागतात मला तुझ्यामुळे इकडे माझी ऑफिसची वेळ होऊन जाते तरी तुझी झोप उघडत नाही मॅडम आंघोळीला पाणी देखील मलाच गरम करावं लागतं काय गरज नाहीये त्याची तूच करत बघ स्वतःची शेकवा शेकवी दिवसभर इकडल्या तिकडल्या कथाणा करायला पाहिजे दुसरं काय महामानव निपोत्रिका आहेत म्हणून त्यांचं महात्म्य कमी झालं का साधना अगं अशा लहान सहान गोष्टीमुळे जर खचून गेली ना तर हे समोरचं आयुष्य कसं जगणार तू म्हणे समोरचं आयुष्य तुम्हाला काही ठाऊक आहे का तुमचं समोरचं आयुष्य समोरचं आयुष्य सुरेश अंजली कुठे आहे अरे मी काय विचारतोय अंजली कुठे आहे रडायला काय झालं सुराज दादा काय नाही दादा आपल्या अंजली त्याला तिच्या घरी खूप सासूबास आहे नरकात जीवन जगते ती नरकात यानंतर ती या घरी कधी कवच येणार काय वाईट केलं होतं आम्ही काय वाईट केलं होतं त्याच देवा लहानपणीच आमचं मातृत्वाचं छत्र असून हिरावून नेलंस आम्हाला आई वडिलांच्या मायापासून फार दूर केलंस आई विना संगोपन म्हणजे सत्व काढून घेतलेलं अन्न लोणी काढून घेतलेलं दूध आणि तेज काढून घेतलेली उष्णता हृदयाच्या मखमली पेटीमध्ये दोनच अक्षर जपून ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे आई देवा निदान या क्षणीतही माझ्या बहिणीला माझ्यापासून दूर ठेवू नकोस रे
त्याला शांत हा सगळं आपलं नशिबाचं खेळ आहे दुसरं काही नाही नाही सूरज नशीब नाही हा डॉक्टर कमलेश काय साध्य करू पाहतोय माझ्या बहिणीचं जर काही बरं वाईट झालं ना तर विसरून जाईल हा आनंद सर्व रिश्ते नाते पाखड करता घर म्हटलं की भांडायला भांडा हे लागणार अहो नशीब समजा की ते डॉक्टर कमलेश सारख्याची सून झाली नाहीतर एक दिवस बोंबा मारून बसावा लागणार या क्षणी आता तुम्ही असं बोलायला नको होत का बोलायला नको होता आणि काय हो असं कोणतं वाईट बोलली मी आता एक काम करते तिला इथे घेऊन येते आणि पाण्यात बसून चांगले चोखे देत बसते काय बोलताय कसं तुम्हाला थोडा विचार करून बोला तिथे आधीच माझ्या इच्छा पूर्ण होत नाही आणि आणखी तिची भर वा वहिनी वा वहिनी आई समान असते म्हंटल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही म्हणून तिला इथे आणायला नको असं म्हणायचं का तुम्हाला तिला इथे कायमची घेऊनच या कारण एकुलती एक लाडाची बहीण आहे आहेच ती आमची एकुलती एक लाडाची बहीण काय करायचं काय करायचं काय तिला वाऱ्यावर सोडून देऊ म्हणतात कशाला वाऱ्यावर सोडता चांगलं खांद्यावर घेऊन गावभर नाचा सुद्धा पैसे तरी मिळतील पहिले खूप जास्त होत आहे आणि हो हे आमच्या भावंडांचा विषय काय करायचं काय नाही करायचं आम्ही आमचं बघून घेऊ आमच्या मधात तुम्हाला बोलण्याची काही गरज नाही काय म्हणाल म्हणजे या घरावर माझा काहीच अधिकार नाही मला तस म्हणायचं नव्हतं कशाला अर्थाचा व्यर्थ करताय या घरात काही लाभ समजले ना तर तुम्ही आनंद देत नाही काय सगळं काही मलाच बघावं लागत काय नाही आता खूपच बोलायला लागलं मला सांगा आज पर्यंत या घरामध्ये फुटकी कवडी तरी कमावून आणलीत का खूप जास्त होते कळलं ना जितकं पसते ना तितकं धोका घरचं वातावरण खराब करू नको नाही म्हटलं खूप आग झाले का शेक लागला पण एक गोष्ट लक्षात ठेवा सुरत या पुढे या घरामध्ये काही कमावून आणल्याशिवाय तुमचा स्वयंपाक होणार नाही आणि हो मी हे बघते तुम्ही तुमच्या बहिणीला या घरात कसे आणता ते
तवाचा सेक सुद्धा लागला नाही. पाणी तरी किती घेवाचा, पाण्याची दहाड पाण्यानेच जाईल. भुकेची कमी अन्नानेच कमी होईल. भुकेमुळे अनेक भोगाचा जन्म होतो. देवा आमच्या सारख्या तीन दुबळ्याने कहाने तरी जन्माने घातला. मी असा बिमार सरकारी दवाखान्यात गेलो तर डॉक्टरनं फक्त रक्तच तपासलं. कोणायचं तर अजिबात पत्ताच नाही. काची तब्येत बरी होईल. आता प्रायव्हेट दवाखान्यात जाण्यासाठी खिशात दबडी नाही. हा विश्वनाथ जगणाऱ्या सरणावरची लाकडं विझवून कोडचे विकून कसा बसा पोट भरणारा. देवा आता तूच सांग, आपला पोट जगवाचा का त्या डॉक्टरांचा पोट भरावाचा? किती कष्ट करतोस रे बायासाठी. अरे तुझ्याकडे पाहून माझी बरीच लाज वाटते रे. एकीकडे अनेक पोराच्या पाठीवर पुस्तकाचे दफ्तर, एकीकडे तुझ्या कोवड्या पाठीवर तीन टप्पर लोहा लोकन रद्दी याच पोत. किती फरक आहे, किती फरक आहे. पण लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. अरे काहीची फुलं ना काहीची मुलं. दादा आतापासून मन कसवलं असत कस जगू आपण कसे, नाहीतरी कसे कसे जीवन जगत जाऊ ना आपण. दोन दोन दिवस सारख्या पोटात राहून एवढे कापड कष्ट करतो सजय तू. माझ्या बहादुरीचे उपजेस पोवाडे घा नको. तुझी तब्येत बरोबर आहे ना, चल माझे दवाखान्यात चल. तुझ्या भुकेपेक्षा माझी बिमारी काही मोठी नाही. हे बघ, अरे मला काही बी होणार नाही. हा मला काही बी होणार नाही. माझ्या भुकेची काळजी कहाले करतेस, नाहीतरी मला अर्ध कोटी उपाशिरावाची सवय झाले. चल आधी दवाखान्यात चल. किती समजदारीच्या गोष्टी करतेस अजी तू. अरे एवढ्याशा चिंपल्या वयात महा आधार करून माझ्या पाठीशी उभा आहे. तिकडे सागर सुद्धा रोज कामाच्या शोधासाठी पायपीट करीत असतो रे. पण आपलं नसीबच कुठकं आहे रे, आपलं नसीबच कुठकं आहे. मला कामाला जायचं आहे. या पोत्यातली तीन टप्पल लोकट त्या दबाडीवाल्याला विकून तिकूनच दवाखान्यात जाऊ. माझ्याकडे पैसे नसेल ना. माझ्याकडे आहेत ना, चल लवकर चल. खूप जिद्दी आहेस रे तू, खूप जिद्दी आहेस. तुम्हाला जाऊ. फिरून फिरून पायाची कशी हाळ झाली. जिथं जावं तिथं अनुभव विचारतात. अरे देवा तूच सांग, ते काहीच्या उदरातून शिकून आले. आणि हो, कोणता अनुभव सांगायचा त्यांना? हा अनुभव सांगायचा की आम्ही रद्दी टीन टप्पर व सरणावरच्या जरत्या लाकडाचे कोळसे विझवण्याचा अनुभव आहे बाबा. अनुभव विचारतात हराम कोर झाले अनुभव. दादा तब्येत बरी नव्हती, मग अशा अवस्थेत कशाला बरं दादाला बाहेर जायला पाहिजे. आमच्या दादालाही नुसतं काम 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 काय. आमचं दादा
खूप आभारी आहे मी आपले. हो आभार कसले, हो ते तर माझे कर्तव्यच होते. आणि हो संकटाच्या वेळी आमच्या सारख्याने धावून आलं नाही तर काय उपयोग आमच्या ह्या मर्दानीचा. अहो व्यर्थ जीवन गमावण्यापेक्षा आपल्या व या समाजाच्या सारखी जीवन अर्पण केलं ना तरच खरा जीवनाचा अर्थ कळतो. आणि खरंच सांगू तुम्हाला, सेवा ही मानवाची स्वाभाविक वृत्ती आहे आणि तेच खरे जीवन. तुमच्या वाणीने तर मी भारावूनच गेले. हिंमत आणि वाणी यांचा जणू संगमच. म्हणजे जीवन ही चैनीची वस्तू नसून ती कर्तव्याची भूमी म्हणतात ते काही खोटं नाही, हो ना? अरे वा किती सुंदर झोपडी आहे, इथे कोण राहतात? अच्छा म्हणजे ही झोपडी तुमची येतात? हो ही झोपडीच कसली, हा संपूर्ण परिसरच आमचं घर आहे. तेही बिना भिंतीच घर आहे पण त्याला छत आकाशाची कधीही न पिकली. मग तुम्ही कामं कुठली करता? आता काय करता विचारून सोळा विषय तुम्ही निघा बघून येतो. नाही तुम्हाला सांगितलंच पाहिजे. एवढी जिद्द बरी नाही म्हटलं मॅडम. हे बघा तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा बघू. शपथ? हो. ऐकायचं आहे तुम्हाला? हो. मग कान देऊ नाही. अहो शहरभर गल्ली बोळात फिरून झिल्ली कागद लोहा लोकन टिनटप्पर गोळा करतो आम्ही. आमचे आयुष्यच फुटल्या काचे सारखे फुटलेले, कधीही जोडता न येणारे. जिथं जावं जिथं जावं तिथं अनुभव विचारतात. विधभर पोटाची खडगी भरण्यासाठी मिळेल तो व्यवसाय करणे हेच आमच्या नशिबी. अहो कधी कधी तर आम्हाला भीक सुद्धा मागावी लागतो. हा पूर्वजांचा व्यवसाय डुकरे राखण्याचा, डुकराच्या मांस विक्रीतून मिळालेल्या पैशातून आपल्या कुटुंबाचे रहाडगाडगे चालवणे. हो एवढंच नाही तर मेलेल्या माणसांच्या सरणावरील जडत्या लाकडाचे कोरसे कडून आपले पोट भरणे. बस एवढंच. माफ कर, माझ्यामुळे नाहकच तुमच्या गरीब रुपयाची घडलेल्या जखमेवरती मीठ सोडण्याचा घोर अपराध झालाय माझ्या. पण आपल्या बोलण्यातून आपण नक्कीच काहीतरी शिकलेलं आहे असं असं वाटतं. शिक्षण? माझं शिक्षण? हो शिकलो दोन चार वर्ग. हो 18 विश्व दारिद्र्य घेऊन जन्माला येणारे काय शिकणार? शिकण्याची खूप इच्छा होती माझी पण कोण शिकवेल आमच्यासारख्या दीन दुबड्यांना? मग का तुमच्यासारख्याकडनंच रद्दी घ्यायची, त्या रद्दीच्या गट्ट्यांमधले चांगली चांगली पुस्तकं काढून ठेवायची आणि त्यातूनच अभ्यास करायचा. अर्थात रद्दीच आमची शाळा, रद्दीच आमचं शिक्षण आणि रद्दीच आमचं जीवन सुद्धा. सगळं काही लक्षात आलं म्हणजे याचाच अर्थ मनाची जिद्द आणि आवड हेच माणसाला मोठं करतात. पुस्तकी ज्ञानापेक्षा सुद्धा व्यवहारिक ज्ञान मोठं असतं म्हणतात ते काही खोटं नाही. बरं इथे तुम्ही एकटेच राहता? नाही, ह्या झोपडीमध्ये तीन जिवंत मुर्दे वास करतात. जिवंत मुर्दे म्हणजे? आता विचारलात म्हणून सांगतो, मला एक मोठा भाऊ आहे, माझ्यापेक्षा एक लहान भाऊ, असे तीन भावंड आहे. बघा ते सुद्धा योग्य वेळेत आले. अरे दादा तुझी तब्येत बरी नव्हती ना, मग तू अशा अवस्थेत कशाला बरं बाहेर गेला होतास? अजयच्या हट्टीपणामुळे जावं लागलं. दादाची तब्येत बरी नव्हती त्यामुळे दादाला दवाखान्यात न्यावं लागलं. दोन इलेक्शन आणि दोन गोळ्या ठणटेले झाला बघ. तुला भूक लागली असेल ना, हे बघ यासाठी बिस्किट आले आहेत. आजची रात्र कशी बशी निघून जाय. दादा तू पण घे, औषधे घ्यायची आहे ना तुला? आणि हो बाई तुम्ही पण घ्या. अरे आपण मायेच्या उदरातून जन्मलो तेव्हापासून आपल्या जीवनामध्ये आक्रोशेच आक्रोश आहे. शिशु अवस्थेत दुधाच्या शोधासाठी फिरणारे फकीर आम्ही, आणि बाल्यावस्थेत भाकरीच्या शोधामध्ये फिरणारा माझा भाऊ अजय. एवढा मोठा झालास का रे तू आमच्यासाठी? एवढा मोठा झाला. अरे थोडे बहुत झाकलेले अंग कशापाई उघडे करते. अरे हो आता कितीही घराने कुणाजवळ सांगलास म्हणून आमची गरिबी दूर होणार आहे का? नाही ना मले ही पोट्टी कोण आहे? दादा मी यांना नाही ओळखत. नाही आत्ता आला माया लप.
अशा नक्कीच ह्या लेखिका असणार. आता ही वया आमच्या उघड्या नागड्या परिस्थितीवर मोठमोठे लेख कविता लिहून जगापुढे आणत, त्यामुळे गरिबीचा अत्यंत जवळून अभ्यास केल्याचा काम म्हणतात रे तो पुरस्कार. पुरस्कारही मिळेल असच ना? नाही दादा, तुम्ही समजता ना, तशी लेखिका किंवा कवयित्री मी दोन्ही नाही. मग तुम्ही नक्कीच वार्ता दिले असणार पेपरात बातमी देणारे. मागच्या वेळेस आले होते तुम्हासारखे वार्ता, त्यानंतर आमची होती नव्हती तेवढी जत अगदी चवाट्या वाढली. खूप मोठा लेख लिहिला होता पेपरामध्ये अगदी फोटो सहित. तुम्ही समजता ना, तसं देखील काही नाही. हे नाही ते नाही, मला वाटते दाल में कुछ काला आहे. कसला विचार करतो दादा? आता तर इचाराचीच गोष्ट आहे ना, आम्हा डुकराच्या कडपान सुंदर हरिण म्हणजे नवलच ना. काय कमी झालं तर मी सटासट पटापट सा. अरे बाबा तुला खरंच सांगतो, यांच्याबद्दल मला काहीच माहित नाही. ए बाई आता तरी सांगता का कुठून आलात, कशासाठी आलात आणि कुणासाठी आलात की आपवा पडून पडल्या बेटक्यासारख्या. लग्न सांगा वेळ नाही माझ्याकडे. सांगते महाराज सांगते. मी मैत्रिणी बरोबर सहलीला गेले होते, तर येत असताना वाटेत आमची गाडी बंद पडली म्हणून आम्ही काही अंतर पायी चालत येत होतो, तर तेवढ्यात एक गुंड आमच्या मागे लागला. गुंड पाठी मागे लागला? एकाच होता हो, आणि माझ्या दादाने त्याला चांगलं झोडपून काढलं बरोबर ना? अगदी बरोबर. बर बर, नाव सांगा आपलं. सरिता. वडील नसले तर नवऱ्याचे नाव सांगा ना. माझं तू लग्नच नाही झाले. सरिता कमलेशजी राठोड, मुक्काम पोस्ट अल्पा जिल्हा गडचिरोली. एवढी लंबी आहे का तुमची गडचिरोली? कित्येक दिवसापासून जर आलाय त्याचं काय म्हणतो? अजून कसा दिसलाय रे? बकाराम मी एकाच फेऱ्यामध्ये डुकर राखायचे, मग आता त्याची तब्येत बिघडली तर मी नको जायला का? येतो त्याची तब्येत पाहू का रे? चल रे बाबा चल. जरा काळजी घे जो म्हणतो तब्येतीची. भूक लागली असेल तर नाही का? किती आम्ही ठेवली आहे शिरी पाशी, आम्ही पाजून टाकतो. तुला समजत नाही का आपल्याकडे पाहुणे आहेत म्हणून? मी काय म्हणतो दादा, तुम्हा दोघा म्हणजे तिसरा अक्षर आहे. तुम्हाला माफी मागतो, खरंच वाईट मानून ठेवलं. आता काय राहिलं बाबा? मी काय म्हणतो दादा, त्या मडकी मध्ये आलो ठेवले गरम करतो आणि डोट्याने बांधून टाकतो. पुन्हा एकदा माफी मागतो. तुमचं नाव सरिता आहे तर वा, किती सुंदर नाव आहे तुमचं सरिता. पण तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. माझं ना? हो माझं नाव सागर, सागर आकाशराव गवडी. काय म्हणाल? मिळाला मिळाला मिळाला.
काय घाबरलो होतो पॅन्ट हरवला म्हणून. वा 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 पॅन्ट मिळाला पेन मिळाला पेन मिळाला. अरे वा वा पेन मिळाला पेन कसा हा पेन कसा हा मधी उगवला. कमी झालोय लिहून ठेवलं पाहिजे हा पेन कसा हा मधी उगवला. रजनी नाथा पाठ बाबा रजनी नाथ रजनी नाथ कुणी हात का घरात. हॅलो अहो कुणी हात का घरात. अहो कुणी घरात आहात का. रायला एवढा मोठा बंगला बंगलाच कोणीच नाही. अहो कुणी आहात का. हॅलो कुणी आहात का. मी आतमध्ये येऊ का. म्हणजे तुम्ही का बाहेर उभी आता. सॉरी सर. सर मै कमी सर. कोण कमी. कोणाला म्हणाला कमी ना. हो कसलं कमी नाही. मग मी आत येऊ का. मे आय कम इन असला कमी. मग असं मराठीत बोला ना. मी आतमध्ये येऊ का. यस कमी कमी. डॉक्टर बंदांचाच बंगला का. हो आणि आपण. मी डॉक्टर. सर मी साहेबांचा प्रायव्हेट सेक्रेटरी आहे. गोपाल माझं नाव. डॉक्टर साहेब आहेत का. आहेत ना. आवाज द्याल का. देतो ना मी. हलू नका तुम्ही इथून. साहेब. अरे गोपाल. ओ साहेब कुणीतरी माणसासारखे आले. नवीनच पाहून काय ओळखत ना मी यांना. ठीक आहे आलो आलो. काय भेटणार बर का. कोण आपण आणि कशासाठी आलात. नाही तुमची जर तब्येत चेकअप करून घ्यायची असेल तर हॉस्पिटलला या. ओके गोपाल हे काय. सर मी सगळे तंदुरुस्त आहे. एका महत्वाच्या कामाने आपल्यापर्यंत आला. महत्वाचं काम आणि ते माझ्याकडे. ठीक आहे बोला. कुठली सेवा करण्याची संधी देता आम्हाला. सर या आरोग्य क्षेत्रामध्ये आपला नावाचा बोलबाला आहे सर. आणि आमच्यासारख्या गरिबांचे कैवरी म्हणून आपलं नाव आधी घेतलं जातं. सर याच अपेक्षेने आणि इच्छेने आपल्यापर्यंत आलो. म्हणजे माझे व्यक्तिमत्वाबद्दल थोडीफार माहिती आहे म्हणायचं. कसं आहे ना सर वारा दिसत जरी नसलं तरी त्या वाऱ्याच्या स्पर्शानं मोठमोठी झाडीवली डोळ्याला लागतात. आणि त्या वाऱ्याचं अस्तित्व त्या डोलणाऱ्या झाडावलांमध्ये दिसत. तसंच आपलं. ठीक आहे बोला कुठलं काम आहे. सर आपल्या आपल्या हॉस्पिटलमध्ये एखादी नोकरी मिळेल असती तर बरं झालं. हो म्हणजे तुम्हाला नोकरी पाहिजे. येस सर. मिस्टर तुमचं एज्युकेशन. सर माझं पोस्ट ग्रॅज्युएट झालंय. मी एम कॉम केलंय सर. अरे वा. ही माझी डिग्री आणि डॉक्युमेंट. व्हेरी गुड. पोस्ट ग्रॅज्युएट. येस सर. वा फारच छान. पोस्ट ग्रॅज्युएट. सुरत शांतीला फार्मेसी. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग डॉक्टर कंपनी. उशीर झाला. डोंट वरी सर.
हे महाशय इथे कसे काय तुम्ही ओळखताय ना? अहो ओळखतो म्हणजे काय, आमच्या जवळच्या नात्यातले आहेत. अच्छा अच्छा, म्हणजे अगदी जवळच्या नात्यातले. अगदीच जवळचे घनिष्ठ संबंध आहेत. चला थोडक्यात यांचा परिचय करून देतो. हे आहेत मिस्टर सूरज परदेशी, आमच्या कम नशिबी सुनेचे लहान भाऊ. अच्छा 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 अच्छा, म्हणजे आपल्या आनंद बाबूचे थापते बाबू. एक्झॅक्टली, बरोबर. तरी माझी शंका खरी ठरली. सर माझं काम तर होईल ना? एक्सक्यूज मी सर, हे इथे कुठल्या कामानिमित्त आले? यांना आपल्या हॉस्पिटल मध्ये नोकरी पाहिजे, काम पाहिजे. हे महाशय इथे काम मागायला आले आहेत. एक्सक्यूज मी सर, आपली संमती असेल तर काही बोलू? संकोच बोला सर. इफ यू डोंट माइंड, जर मला काम मिळत नसेल तर मी जाऊ. हो एवढी घाई कसली, आजच्या दिवस मुक्काम केला असत बरं झालं असत. कारण इथं आलेल्या प्रत्येक पाहुण्यांसाठी कोंबडीचा पाहुण सर केला जातो. मी कोंबडीचे मटण खात नाही, मी अंडे खातो कोंबड्याचे. मिस्टर सूर, येस सर. आता तुम्ही एवढ्या विश्वासाने आमच्यापर्यंत आला, आमचं कर्तव्य तुम्हाला नोकरी देणं. सर थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. मिस्टर सूरज परदेशी, येस सर. तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून सर, पण याच्या बदल्यात आम्हाला काय मिळेल? सर मी आपल्याला मस्तपैकी पार्टी देईल सर. फक्त पार्टी? सर या पलीकडे काही देण्याची लायकी नाही सर माझी. मिस्टर सूरज परदेशी, इथं लायकी असलेल्या माणसाचाच विचार केला जातो. अरे फक्त जर आम्ही नोकरी वाटत होतो तर भीक मागायची पाणी येईल आम्हाला. मला सांगा, आजच्या जगात फुकट काय मिळते? माणूस देवळात जातो ना, देवळात जाऊन ते देवाच्या डोक्यावर जी फुलं वाहत ना, ती पैशाने विकत घ्यावं लागतात. इथं नोकरी आहे तशी दिली होती एकावर नोकरी. आमच्या हरामखोराला लवकर मात चढलाय, मात आमच्या विरोधात बंड पुकारायला लागला. पण त्या नालायकाला माहित नाही वाटत की मला डॉक्टर भूषण बंद म्हणतो. चांगल्या चांगल्याची फाडून ठेवणारा सिव्हिल सर्जन आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही हे सगळं मला कशाला सांगताय आणि याच्याशी माझा काय संबंध? दुसरा तिसरा कोणी नसतो, तुमचे मोठे बंधू आपण बाबू आहे. डॉक्टर साहेब, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. तो माझा मोठा भाऊ आहे, मी त्याला अतिशय चांगला ओळखू नये. तो अतिशय नम्र आणि प्रामाणिक माणूस होतो माझा, ऐका. त्याचा तो प्रामाणिकपणा आमच्या डोक्यावर बसत आहे. या धमकीला भीक घालत नाही आम्ही. सूरज परदेशी, माझ्या बंगल्यावर वय विसरू नको. यू कॅन पण माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना, माफ सांगणार नाही. सूरज परदेशी म्हणून. हो बेटा सूरज, तुम्ही कुठे उभे आहात याच जरा भान ठेवा. फार चांगला भाव आहे. मी कुठं उभा आहे याच मला फार चांगलं भान आहे. या एका शकुनी मामा जवळ आणि या एका भ्रष्टाचारी दलाला समोर उभा आहे. चला जेव्हा जेव्हा पैसा बोलतो ना तेव्हा सत्य गप्प बसते. तुमच्यातल्या या स्वार्थ प्रवृत्तीनं तुम्हाला क्रूर बनवलाय, क्रूर. पण आयुष्यात खऱ्या सुखासाठी माया असावं लागते असं नाहीये, पण मायेनं भरलेलं एक मन मात्र असावं लागतं.
आमच्यासारखे मन तुमच्यात नाही. अरे आमच्यासारख्या गरीबाच्या जीवनाशी हे चूक झाल्याशिवाय समाज सेवा करण्यास पात्र होता येत नाही. कारण ती पात्रता तुमच्यात तर मुळीच नाहीये. डॉक्टर बंदा, एक कैरन शेकडो हातोळे तोडत. कारण हा हातोळे घालतात आणि सहन करत. तोळणारे तुटून जातात पण सहन करणारे शेवटपर्यंत राहतात. आमचे आमच्यासारखे उपदेश करता नाही. तुमचा तर सत्कार करायला पाहिजे, सत्कार. हा कसा ना डॉक्टर बंगा, मूर्ख माणसाकडून सत्कार करून घेण्यापेक्षा सुधन्य माणसाकडून अपमान करून घेतलेला कधीही चांगला. खाली घ्यायचा. आणि हो, जगात दुसऱ्यावर हसणं फार सोपं असत पण दुसऱ्यांसाठी रडणं तितकंच कठीण. एक क्षण तुझ्या आयुष्यात असा येईल कि त्या क्षणी स्वतःच म्हणून रडणार कुणीच राहणार नाही. गुड बाय. जाऊ द्या ना सर. अहो कशाला काळजी करता, असले उतार चढाव तर आपल्या आयुष्यामध्ये रोजच येत असतात. मी एवढा सहजा सजी जाऊ देणार नाही. त्या भिक्काऱ्यानी या डॉक्टर गुलशनला टिवचलाय. अबे सुरत परदेशी, एक दिवस जर फार चौकात नाही केलं नंतर न सांगणार नाही डॉक्टर गुलशन. कूल डाऊन सर, कूल डाऊन. अहो शांत व्हा, मी आहे ना तुमच्या सोबत. तुम्ही कशाला काळजी करताय? कमलेश, तुम्ही माझ्या सोबत होता म्हणून तुम्ही आता घाबरलो नाही. बरं, मी काय म्हणत होतो सर, बऱ्याच दिवसापासून माझ्या मनामध्ये एक गोष्ट घर करून होती. तुमच्याकडे शब्द खर्च करीन म्हणत होतो पण तसा मोकाच येत नव्हता. डॉक्टर कमलेश, तो तुमचा अधिकार आहे, बोला. थँक्यू सर. सर मी काय म्हणत होतो की ह्या असल्या मूर्खांना आपल्याकडे नोकरी देण्यापेक्षा जर माझ्या मुलीला सरिताला आपल्याकडे ठेवून घेतलं तर. बघा सर, इफ यू डोंट माइंड. एवढा विचारायची गोष्ट काय विचारता तुम्ही डॉक्टर कमलेश? तुमच्या सुखात माझा पण सिंहाचा वाटा आहे. राईट सर. ही खर्ची गोष्ट आहे. येस सर. तुम्ही एक काम करा डॉक्टर सर, तिला लवकरात लवकर माझ्याकडे पाठवून द्या. पूर्ण कागदपत्र असेल. येस. तुम्ही जर फॉर्मॅलिटी म्हणून. ओके सर, ओके सर. मी लागलंच तिला तुमच्याकडे पाठवून. डॉक्टर कमलेश सर, आपल्याला उशीर झालेला आहे. आनंदाच्या भरात मी विसरूनच गेलो. आज आपलं स्पेशल ऑपरेशन. फार हुशारा तुम्ही डॉक्टर कमले. हो संगत पण म्हटले सर. चला सर, लेट्स गो. माता जय जय. बापरे, एवढं
भक्तिभावाने देवीची आरती ओवाळली तरी एकही देवी प्रसन्न झाली नाही. कमालच आहे. कमीत कमी तिची आत्मा तरी होऊ शकते. ह्या देवीला हिंदी कळत नसेल. चला आता आपण मराठीत आरती म्हणूया. आरती पार्वता माझा झालाचा मनगोटा, आरती तुळशी माते कधी येशील ग येथे, आरती आहे कोठे. बापरे, देवी प्रसन्न नाही तर एकदम सन्न आहे. हा एकदम कसं घुसलं म्हटलं? काय घुसलं? घुसलं बाई, देवानं माझी तब्येत जशी करून ठेवली मी कुठे घुसून जातो. कुठे घुसण्याची बिमार आहे का तुम्हाला? बाई, मुख्य रस्ता सुटून घटकाच्या बाजूने कशाला जातात पटाला? तुम्हाला सांगतो बाई. काय सांगतो? मी की नाही, मी की नाही, मी की नाही. मी अत्यंत भयंकर सभ्य माणूस आहे. आता सदाचारी, विचारी, बिनविषारी सापासारखा वाटत नाही ना तुम्ही? बिनविषारी सापासारखा म्हणजे बाई, तुम्ही विषारी आणि बिनविषारी सापांना ओळखण्यात तरबेज हात वाटता. काय धंदाच आहे तो कुठला? विषारी सापांना पकडण्याचा. अरे बापरे बाई, आता वाजवू नका पुंगी. मी आणली नाही होुंगी. म्हणजे काय म्हणता? विनाकारण, विनाकारण ह्या बिनविषारी सापाला तुमच्या पोकऱ्यात घुसावा, तुमच्या टोपल्यात घुसावा लागेल, टोपल्यात घुसावा लागेल. खरं सांगतो बाई, मी की नाही, मी की नाही, मी अत्यंत भयंकर सभ्य माणूस आहे. अर्थात युवा ब्रह्मचारी. युवा ब्रह्मचारी जय हनुमान. युवा ब्रह्मचारी? आजपर्यंत मी बाल ब्रह्मचारी ऐकले. हे युवा ब्रह्मचारी पहिल्यांदाच ऐकत आहे. काही मामला काय आहे? सांगतो सर्व काही. पहिल्यांदा माझा गदा खाली ठेवते. गदा? कुठे आहे गदा? बाई, हा गदा दिसत नाही. कुठे आहे गदा? गदा दिसत नाही. अहो, मला गदा दिसत नाही. गदा कुठे आहे इथं? हा गदा बाई दिसत नाही. बरोबर आहे. कसा दिसणार? हा मारुतीचा गदा आहे ना. बायांना दिसत नाही आणि दिसला तर काही खरी नाही. आणि बाई तुला सांगतो, तो युवा ब्रह्मचारी शब्द म्हटलात ना, त्या युवा ब्रह्मचारी शब्दाची विचित्र कहाणी आहे आणि याचा अभ्यास काही ठळक लोकांनाच माहिती. असं का? बर, मला सांगा, मला काही कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. स्पष्ट स्पष्ट सांगा, काय म्हणायचंय तुम्हाला? सांगतो सांगतो सगळं स्पष्ट स्पष्ट सांगतो. बरं सांग. पहिल्यांदा आपल्या हाताला बंद कर. ते तुझेच हात आहेत. तर बाई, युवा ब्रह्मचारी म्हणजे, युवा ब्रह्मचारी म्हणजे. एक मिनिट, मला गदा उचलू दे. आपण उचला उचला, तुमचाच गदा उचला. बाई, गदा म्हणालो हा वदा नाही म्हणालो. काय बाजूल हा गदा चिपकेल माझा. तर बाई, युवा ब्रह्मचारी म्हणजे कुठल्या कुमारी किस्ती अथवा कुठले तुझ्यासारखे बायको सी. बाई ती, बाई ती, तुझ्यासारख्या बाईशी लग्न न झालेला कुवारा बाप म्हणजे युवा ब्रह्मचारी. कुवारा बाप? तुमच्या जिभेला काही हार वगैरे आहे की नाही? चुकलो बाई, मला असं म्हणायचं होतं, युवा ब्रह्मचारी म्हणजे कुठल्याही कुमारिकीशी, कुठल्याही पोरीशी, कुठल्याही बाईशी, कुठल्याही पुढे बोला. परिणाम तर कुठल्याही नारीशी लग्न न झालेला कुवारा युवक म्हणजे युवा ब्रह्मचारी. त्याला तर बाल ब्रह्मचारी म्हणतात ना. थांबाय थांब, आता मला माझा गदा फेकू दे. गदा 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 फेकला गदा. मी काय म्हणतो गदा बाई? आरती देवी म्हणायचं. आरती देवी कळला? आरती देवी हा बालब्रह्मचारी शब्द आहे ना. बालब्रह्मचारी शब्द हा माझ्या बाबतीत लागू पडत नाही का? कारण कारण माझ्या लहानपणी काय झालं? लहानपणी माझ्या लहानपणी माझ्या लहानपणी मी खूपच लहान होतो. लहानपणी सगळेच लहान असतात. म्हणूनच बाई, लहानपणातल्या महत्वाच्या घडामोडी मला काहीच आठवत नाही. तुला खरं सांगतो, लहानपणातल्या एकही गोष्टी मला आठवत नाही. बापरे बाई, तुम्ही तो मन दिसता. अरे गमतच आहे. दोन दोन चार चार काय मला दिसत होते. खरं सांगतो बाई, लहानपणात ते मला काय आठवत नाही. गळाशी शपथ घेऊन सांगतो. कुठे तुमचा गळा? शपथ घेऊ दे मला. मारती राही.
कशाला कुत्री सारखी मारती सारख्या पोंपोंप अंगावर धावू नका जरा दमान घ्या दमान घ्या अहो बाईच्या जातीनं केव्हाही दमान घ्यायचं असत असं बाईच्या जातीने दमान घ्यायचं असत आणि पुरुषाच्या जातीनं पुरुषाला घाई दिली तरी चालत बापरे बाई साहेब बाई साहेब तो बघ साहेब किती मोठा साप आहे तो बघ 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 माझा स्वागत बिंदू अधू झालाय एकूण तर सगळं विकृत झालं ताई मी साप म्हणालो तू माझा बाप दाखवली बाई सापाविषयी बोलत होतो मी सापाविषयी बाई हा साप असतो ना सा विषारी असो नाहीतर बिन विषारी असो बाई साप तो बाई आणि एकदा का त्या सापाच्या सर्वांगाला धक्का लागला ना बाई तर तो साप असा लोंढा तोडतो लोंढा तोडतो एवढंच नाही बाई तो साप असा जागोजागी चावा घेत चावा घेत चावा घेत चावा घेत साधी सुधी बाई तुला कवडीची असते बाई सापाने चावा घेतल्यानंतर सापाने चावा घेतल्यानंतर अशी बाजूला हो असो ऍटोमॅटिक विष तयार होत आणि ते विष असतो गुप्त रूपात असतो बाई आणि त्याचा परिणाम असा किती झाले दोन आणखी सात त्याचे परिणाम असा हळूहळू करत बाई आणि एकदा का त्याचा स्फोट झाला ना बाई नाही मारुती राय म्हणण्याची वेळेची बाई जीवाचे म्हणून आहे बारीक बारीक पण मला सांगा तुमचं नाव काय आणि कशासाठी आलं तुम्ही इथं जय गोपाल जय गोपाल जय गोपाल जय गोपाल माझं नाव आहे गोपाल माझं नाव गोपाल आहे माझं नाव गोपाल आहे सांगितलं आणि माणूस इथे कशासाठी येणार बाई एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय भारत दमलो ग दमलो 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 आता चार्जिंग करतो कधी कधी उसणी आणावी लागते लावलीच की ना आपण बॅटरी पण माझे साहेब येणार आहेत ना आता म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त आणखी पाहुणे येणार आहे पाहुणे असं तसं नाही फार मोठे आसामी आहेत आसामी बाई तुझ्यासाठी तरी नवीन तुझे जुने असले नवीन असले तरी माझ्यासाठी फार जुने आहेत इकडे तुला सांगतो म्हणजे असं समज सापामधला मी वासुदेव आहे तर माझा साहेब अजगर आहे सोबतीला ढोंग्या पण आहे म्हणून सांगतो आतमध्ये जाऊन चांगल्या ढोंग्या तयारी करून ठेवा ठीक आहे ठीक आहे मी ना अशी तयारी करून ठेवते अशी तयारी सरळ उभं राहा अशी तयारी करून ठेवते अशी तयारी करून सरळ उभी राहा बरं बरं मी तयारी करून ठेवते मी अशी तयारी करून ठेवते ना की तुझे साहेब माझ्याकडे बघतच राहतील फक्त बघतच राहतील आणि बघतच राहतील ठीक आहे मी आतमध्ये असते तुझे साहेब आले की आवाज देशील ठीक आहे ठीक आहे आवाज देऊन बघतो मस्त मस्त दोन माझ्या कपड्याची उतरलीच आहे आजच कापून देखील साहेब एवढं यायला पाहिजे आले कसे या साहेब या 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 हा चला
डॉक्टर कमलेश जगा सर चला अरे गोपाल बाई इथंच राहते का इथंच राहते बाई कशी नवीन आहे की ब्रह्मदासनी आणि तशीच म्हातारी आहे आपण म्हातारी होती म्हणून ती म्हातारी होती आपण युवा आहोत युवा आपण 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 हा असं बोल बाई सुद्धा इवी आहे माझी अजगर साहेब सारखी वागू नकोस मूर्ख नालाय कक्कल आहे का नाही माझे साहेब आले तसं जाऊया पण काही माणस आज आपण त्या दोन्ही नवजात अर्भकांची अदला बदल करू मस्त मोठा डल्ला हस्त डॉक्टर कमलेसारखा पार्टनर असल्यामुळे एकदमच सहज होते आणि तुमच्यामुळेच तर आयुष्यभर तुम्हाला एवढी कमाई केली आहे या आयुष्यभराच्या कमाईमध्ये या डॉक्टर कमलेशचा वाटा विसरू नका म्हणजे झालं सुंदर अतिशय सुंदर सुंदर आहुनी सुंदर असं वाटतंय ढगांच्या खडक छायेत मन कसं हरपून जावं असं तुम्हाला फक्त क्षणी माझं मन अगदी हरपून गेलं आपलं शुभ नाव माझं नाव माझं नाव आरती वा आरती बरं तुमचं परिचय काय दिलं हा मला डॉक्टर गुलशन बंदा म्हणतो तसं लहानपणी मला गुल्या म्हणायचं तुमचं नाव काय माझा सुद्धा मी अल्पसा परिचय करून देतो माझं नाव डॉक्टर कमलेश राठोड तस लहानपणी मला सुद्धा लोक लाडाने दाखव का ढ भेटल्या लेटर साहेब बसा तू साहेब आहेस का काही सोय वगैरे नाही का एक मिनिट या घुंगरा वाटी एक मिनिट एक मिनिट हे बक्षीस हे कमी आहे का नाही कमी आहे का आणि चांगली कुछ करू नका घ्या मोठे संकल लावा सर मी काय म्हणत होतो हा आपण बाईला उद्या आपल्या हॉस्पिटल मध्ये बोलावून घ्यायची बाईची अंतर्बाह्य तपासणी करून टाकू म्हटलं डॉक्टर कमले बाईची अंतर तपासणी मी करणार कारण की मी सिनियर डॉक्टर आहे ना आणि बाह्य तपासणी तुम्ही केली तरी चालेल चल मग बाई मी काय म्हणतो तुम्ही उद्या आमच्या हॉस्पिटल सकाळी 12 वाजता बरं ठीक आहे पूर्ण हॉस्पिटल तुम्ही म्हणताय ना तसंच करेल पण अशीच कृपा असू द्या म्हटलं आमच्यावरती पण काही असो मला अगोदर वाटलं ही काम करा सर तुम्ही बाया गेले उद्या आपल्या हॉस्पिटल मध्ये आले की तिला हाईट वळवायची औषध देऊन टाकून काम कर आपल्या ऑफिस मध्ये जे आहे ना ते मला लोकांना दिलेलं हाईट वाढवत तिला औषध देऊन टाक पण मी काय म्हणतो सर औषध देण्यापेक्षा आपण इंजेक्शन टोचली तर
उद्या सकाळी 12 वाजता हॉस्पिटल बंद बंद झालं म्हणजे आपलं स्पेशल सुरू राहील ना ठीक आहे बर चला सर पण काही नका खूप चांगला नाव होता तुम्ही हा चला सर काहीतरी पटर पटर केल्याचा आवाज होता म्हणून बाई बाई म्हटली इकडे मला कळत नाही साहेबांनी माझा 2 महिन्याचा पगार केला नाही तुला 2 मिनिटांमध्ये 2 बंडल कमालच आहे बुवा पण मी पण काही कमी कमालीचं नाही म्हटलं गावात माझी काही इच्छा आहे का नाही साहेबांनी किती दिलं तुला 2 बंडल हा माझ्याकडून तुला 501 रुपयाचे बक्षीस म्हणजे तू सुद्धा मला बक्षीस देणार माझी काही इज्जत आहे का नाही गावामध्ये 501 रुपये तुला देतो ना मी 501 रुपये देतो तुला द्यायलाच पाहिजे ना 501 रुपये 500 म्हणाल मी 500 निघाली घे 500 पुढे घे अगं डावा हात घे उजव्या हाताने पाप होते डाव्या हाताने साफ होते पैसे देतो ना हे घे 501 रुपया हा 1 रुपया घे आणि 500 रुपये उधारी पगार आला ना माझ्या बक्षीस देत म्हणून घेतलं पण देणार नाही सौजन्याचा पुतळा आहे हो मी खोटा कधी बोलत नाही देणार आहे 500 रुपये नंतर 1 रुपये ठेवणार चुकून तुम्ही खरंच आणून देणार आहे नक्की नक्की वाट बघ वाट तुला आणून देतो वाट बघा आणून देतो मी 500 रुपये उधार नक्की 1 रुपये ठेवा तुम्ही नंतर ठेवा मी जातो 5 रुपये नंतर देईन मी ठीक आहे मला रस्ता द्या आता 500 रुपये उधार नंतर तुम्ही घेणारच आहे ना माझ्यासारखे माणसावर 500 रुपये उधार ठेवले किती मोठे आहे का तुझ खरंच तू खूप उदार मनाची बाई आहे तू बाई नाही गी बाईच आहे नाही ग तू बाई नाही मी बाईच आहे तू जाई आहेस तुला तुही आहेस बाई जाताना तुला बघून म्हणावं असं वाटतं 1 रुपया ठेवलीस ना ठेवली ना मला म्हणावं असं वाटतं काय मी फुलातील गुलाब तू फुलातील जाई मी फुलातील गुलाब तू फुलातील जाई लागली का वकिली मी फुलातील गुलाब तू फुलातील जाई आणि 1 रुपये ठेवायला तुला लाज वाटत नाही 500 रुपये उधार ठेवले मला 1 रुपये देऊन दिला ये नंतर दाखवस तुला माझा खस्ता कसा होते का सागरसाठी सरिताची आणि सरितासाठी सागरची वाट चुकलं हे या जन्मात तरी शक्य पण पण काय आज मी तुम्हाला एक आश्चर्याचा धक्का देणार आहे हो आश्चर्याचा धक्का आहे तर तेवढं घाबरण्यासारखं काय डोळे बंद करा बघू माझे नाही स्वतःच बंद करा मामा माझे डोळे पण कशासाठी हो एवढे मर्द पुरुष तुम्ही आणि मुलीच्या साध्याच्या धक्क्याला का करता ते काय डोळे बंद करा जशी आज्ञा गंगा माते गंगे गोदावरी कृष्णा कावेरी वैनगंगे रक्षण करा माझे हात पुढे करा डोळे उघडा बघू
कशासाठी आहे की नाही शरीराचा धक्का? हो पण असले नवीन कपडे आमच्या सारख्यांच्या अंगावर नाही शोभत का? नवीन कपडे घालण्यासाठी का काय फक्त श्रीमंतांनीच घेतला? आणि मला एक सांगा, रंगीत कपडे टाकले म्हणून मनाचा रंग थोडेच बदलत? हो माणूस हा मोत्यांच्या हाराने तर घामाच्या धाराने शोभून दिसतो. आयुष्यातील खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यात असतो. तुम्ही स्वीकार करा ही, अन्यथा माझं मन मला माफ नाही करणार. आता आलं माझ्या लक्षात तुम्हाला त्या गुंडाच्या तावडीतून सोडवेल अशी तुम्हाला ही लाज देतात नाही. अहो मॅडम, अहो त्यागाचा मोठेपणा हा दानाच्या आकारावरून नाही ठरवतायत म्हटलं. अहो लाज ही सोन्या चांदीची, हिऱ्या मोत्यांची किंवा पैशांची दिली जाते, अशा छोट्या मोठ्या भेटवस्तूंची नाही. सागर, हे ही भेट ह्या सरिताच्या प्रेमाची पावतीच समजा. मॅडम जी, या प्रेमरूपी शब्दाचं एवढं घोर अपमान कशाला करता? आणि आमच्यासारख्या गरिबांच्या नशिबी कुठला आलो प्रेम? आम्ही रद्दी टीन टप्पर लोहा लोकन विकून आपलं कसं बसं जीवन जगवणारे दुर्दैवी माणसं, आणि जन्मताच पापाचा कपाळावर मळवट घेऊन आलेला हा कमनशिबी सागर आणि प्रेमाची भाषा. सागर, हा कुठलाही मनुष्य हा नीच नसतो. आणि आणि माझ्या मते निदान तुमच्यासारखा मनुष्य तर नाहीच नाही. हो मला तर असं वाटतं की तुमच्यासारखा मनुष्य आयुष्यामध्ये कमनशिबी किंवा नीच कधीच राहू शकत नाही. आणि आणि म्हणूनच मी ठरवलं की कोरड्या पडलेल्या ह्या सागराला ह्या सरिताच्या प्रेमरूपी ओलाव्याची नितांत गरज आहे. पण आता पण मिळेल काही? हसा बघू सागर, हसा सागर, हसा म्हणतो मी सागर. तुम्हाला साधं हसता सुद्धा येत नाही. खरंच खरंच सरिताजी, तुमच्यामुळे माझ्यातल्या खऱ्या माणसाची ओळख झाली आज. हो, तुम्ही दिलेली ही भेटवस्तू माझ्यासाठी खूप मोठी आहे. खरंच मी तुमचा आभारी आहे. तुमच्यासारख्यांच्या रूपानं माझ्या संसारामध्ये नवी बाग फुलली. हो सागर, यात आभार कसले? मानवता रूपी कर्तव्यामध्ये ही सरिता या सागराच्या अंतरपटावरती विसावली हेच खरं या सागर आणि सरिताचं नातं. अहो लालगुंड झालेल्या लोहाराच्या भट्टीतील लोखंडाला जसं हाताने आकार द्यावा ना, तसंच या सागराला गरिबीच्या लव्हारसातून अलगट टिपून मानवतेचा साक्षात्कार या सरिताकडून घडावा म्हणजे याचं नवलच नाही का? बाजला सागर, आता मला फुकटच्या हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. आणि पडले ना तर शेवटी तुम्हाला मलमपट्टी करावी लागेल. बरं, बोलण्या बोलण्यामध्ये खूप उशीर झालाय. पापा माझ्या घरी वाट बघत असते, मला गेलं पाहिजे. येऊ सागर, बाय. वेळीमुळे तर वेळ लागण्याची पाडी आली. काय म्हटलं बुवा सागर शेठ? नाही मग लोकांना फुलांचा सुगंध घेताना बरेचदा बघितलं, मला निर्जीव वस्तूंचाही सुगंध घेतात पहिल्यांदा बघतोय मी. हा अरे सुरज, कसल्या सुगंधाची गोष्ट करतेस मग? अरे कुणीतरी ही प्रेमानं दिलेली भेट वस्तू आहे. पाहिला काय म्हणतो सागर्या? प्रेमानं दिलेली भेट वस्तू. पाहिला सागर्या, मग या निर्जीव वस्तूर एवढं प्रेम, पाहिला त्या सजीव वस्तूर केवळ. अरे मला एक सांग, हे आपले जुने काम धंदे सोडून हा नवीन उद्योग काय केव्हापासून सुरू केला? अच्छा अच्छा अच्छा, नाही आलं लक्षात, इथल्या भरात आलेल्या कोवळ्या कड्यांची चव लागली म्हणायची. हा काय रे, मला एक सांग, ती कोण होती रे ती भाग्यवान कळी, ती आता गेली ती? अरे सुरज कसली भाग्यवान? अरे अभागी म्हण तिला अभागी, माझ्यासारख्यांच्या फाटक्याच्या प्रेमात पडली रे ती. खरंच सुरज, मला हे सर्व स्वप्नच वाटतो रे, सर्व स्वप्नच वाटतो. काय स्वप्न कसलं अभागी तू? हे बघ, माणसाची ओळख नाही या हृदयाच्या नम्रतेने होते. आणि आपण जरी श्रीमंत नसलो, गळगंजा धनाढ्य नसलो, तर काय झालं यार? मनाचे राजे आहोत राजे, आणि मनाचा राजा असणाऱ्या माझ्या या मित्राला जी कळी मिळणार ना, तिला भाग्यावरच म्हणावं लागेल काय? बर सुरज, जाऊ दे सर्व. मला सांग तुझं कसं काय चाललंय ते सांग. माझ कसं काय चाललंय? काही नाही सागरा, भटकतो एखाद्या लावारीस कुत्र्यासारखा. चला जिकडे चालला तिकडे नुसत्या पैशाच्या गोष्टी करतात. पैसा पैसा पैसा, अरे कुठून आणायचा एवढा पैसा?
प्लीज शांत हो, काय झालं ते आधी सांगशील का मला? या जगात गरिबांना, गरिबांच्या शिक्षणाला, त्यांच्या योग्यतेला काहीच किंमत नाही. आमच्यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांना या नक्षली दलामध्ये नक्षल व्हावं लागतं. चला या पेनऐवजी हातात काय ती बंदूक, या डिग्र्यावरची फाईलऐवजी हातात काय तो बॉम्ब. अरे आधीच आपला हा समाज गरिबीच्या कर्जात वळलाय. कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, आत्महत्या. सतत 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 मुलीचं भूमीचं लग्न करू म्हटलं ना, दहा देव आठवतात. चला कुठून तरी कर्ज काढायचं, कस तरी लग्न करायचं. हे आता 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 पोलीस भरती झाली, काय झालं? लिस्टवर नाव येऊन सुद्धा दोन दिवसांना नाव गायब. आता त्या परप्रांतीयांच्या मुलांपेक्षा आम्ही जास्त डोनेशन देऊ शकत नाही म्हणून हे परप्रांतीय अधिकारी आमच्या डोक्यावरून बसले. आणि विसंगती बघ, आमच्याकडे बघायला त्यांच्याकडे वेळच नाहीये. या आमच्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आमच्यातला मर्दांगीला नपुंसक करून टाकलाय. सर कधी कधी वाटत सगळं की काय होणार, काय होणार आमच्यासारखं सुशिक्षित बेरोजगारांचं तेच कळत नाही. अरे म्हणूनच तर हा सागर आपल्या जीवनाचं राहत गाडणं चालवण्यासाठी मिळेल तो व्यवसाय करायला तयार होतो. मित्र तू माझ्यासोबत घरीच आहे. अरे आपण कुठेतरी दुसरं काम शोधू, आणि काम नाही मिळालं तरी आहेच आपलं जुनं पुराणा लोहा लोकं तीन टप्पा. नाही सगळं आता काम शोधतो शोधतो सगळं आयुष्य संपत की काय अशी भीती वाटते मला. चला विनाकारण या शिक्षणामध्ये आयुष्य वाया घातल्यासारखं वाटतं मला. सदा एखादा जोरधंदो टाकलं असतो ना तर काहीतरी करू तरी शकलो असतो मी आयुष्यात. सूरज अरे मनाची नाराजी दारिद्र्यापेक्षाही खराब असते मी तर. त्याग हा जीवनाचा पाया आहे तर मानसिक समाधान हा जीवनाचा कळस आहे मित्र. चल तू माझ्यासोबत घरी चल. चल या सागर म्हणून तर हा सूरज कसा तरी उभा आहे रे, नाहीतर केव्हाचा खचल असतो. आणि हो सूरज, आज तुला मी माझा व्यवसाय शिकवणार आहे लोहा लोकांना तीन टप्प्यांचा. अरे सूरज तुला माहितच आपल्या देशामध्ये तुझ्यासारखे कित्येक सुशिक्षित बेरोजगार पडलेले आहेत. काम शोधूनही काम मिळत नाही, त्यापेक्षा तू माझा व्यवसाय शिकून ठीक आहे. होय सूरज, या व्यवसायामध्ये खूप ओरडावं लागते, त्याच्यामुळे मी जसं ओरडतो ना त्याच्याकडे नीट लक्ष ठेव. ते तुला म्हणायचं आहे ठीक आहे. आण हो जुनं पुराण लोहा लोकन तीन टप्पर प्लास्टिक चप्पल. वा सागर छान ओरडला, आवडला आपल्याला? आवडला. अरे हे तुलाच ओरडायचं आहे बाबा. आता काही ओरडायचं हो हा व्यवसाय करता. कोणाला? तुला. हे म्हणायचं आहे तुला. म्हणतो ते कामाची शरम नाही रे, कामाच काय. आहे का दगड विटा लो बालो. आता नीट लक्ष ठेवा. आता जुनं पुराण लोहा लोकर तीन टप्पर प्लास्टिक चप्पल. आहे का लोहा लोकर तीन टप्पर प्लास्टिक चप्पल. आहे का लोहा लोकर तीन टप्पर प्लास्टिक चप्पल.
पप्पा,
अखेरची सुट्टी नाही ना केली तर नाव नाही सांगणार सरिता 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 कमलेश राठोड पप्पा पप्पा पैसे मिळाले का सरिता तुला नक्की आठवतं पैसे तिथेच ठेवले होते म्हणून पप्पा हो मी काय आता लहान मुलगी राहिलेली नाही आणि मला तर असं वाटतंय ते पैसे बहिणीनेच कुठेतरी उचलून ठेवले मी कशाला घेऊ आणि मला कशाची कमतरता आणि लागलेच असते तर मी तुमच्याकडून मागून घेतलं असते वा 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 कशी चारा सराव करावी ना ते पप्पा कुणीतरी या मॅडम कडनं शिकून घ्यावं अगं मला सांग दिवसभर आम्ही ज्या वेळेला घरामध्ये नसतो त्यावेळेला तुझ्याशिवाय असतं कोण का इथे तू पैसे घेतले असेल तर खर खर सांग अगं तुला कोणी काही म्हणणार नाहीये समजलं ना पण उगाच चोरी करू नको खरं सांग मला तू घेतलेस पैसे मी पैसे नाही घेतले अगं तू पैसे घेतले नाहीस तर या घरातून पैसे गेले कुठं आजपर्यंत या घरातले एक कमळे सुद्धा इकडे तिकडे झाले नाही आणि आज अचानक 5,000 रुपये गायब होतात म्हणजे काय कुठं गेले पैसे दिवसभर घरामध्ये असतं कोण मी दिवसभर हॉस्पिटल मध्ये असतो ती कॉलेजला असते बाहेर जाते घरामध्ये तू एकटीच असते कपड्याच्या जागा सुद्धा तुझ्याचकडे असतात पण पैसे गेले कुठं जमिनीने खाल्ले बाबा मला यातलं काही माहिती नाही मी चोरी नाही केली मी चोरी नाही केली पप्पा ही गाठी आहे ना ही अशा नाही का बोलले होणार मी एक काम करते तुमच्या कपाटाची जरा मी झडतीच घेते अजूनही तुझ्या जवळ वेळ आहे पैसे घेतले अशी तर खरं खरं सांग कोणीही काही बोलणार नाहीये तुला अगं तू मागितलं जरी असते ना तरी तुझ्या तोंडात घेऊन मारले असते पैसे मी बाबा तू घेतले नाही तिने घेतले नाही मी गेले नाही मग घरातले पैसे गेले कुठं कुठेही गेलेले नाहीये हे वहिनीच्या कपाटात ही चोरी करून तू आपला आणि आमचा दोघांचंही तोंड का केलंय पैसे हवे होते तर मागून घ्यायचे मला तोंडावर ठेकून मारले असते चोरी करायची काय चोरी करायची काय गरज होती आजच्या नंतर तुला या घरात जागा नाही विश्वास ठेवण्यासाठी ठेवलं काय एक तर चोरी करून सिनेमाही करते आम्हाला फोन ठरवते तुझ्या कपाटून निघालेले पैसे हे पैसे तुझ्या कडून निघाले ना एकाची या घरामध्ये तुझ्यासाठी जागा नाही बंद नाही बाबा सरिता आज जा आणि तिच्या कपड्यांचं गाठोड बांधून तिच्या तोंडावर फेकून मार तोंड काळ करून आली आणि हे
लागली ना मग चला आपण मस्त पैकी जेवण शोध